विधानसभेच्या राज्यातील 36 जागा अशा आहेत की जिथे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीही अद्याप उमेदवार दिलेले नाही। 252 जागा अशा आहेत जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले। या 36 पैकी 13 जागा या विदर्भातील आहेत, त्यात आकोट, अकोला पश्चिम, कारंजा, मेळघाट, मोर्शी, आरवी, सावनेर, उमरेड, गडचिरोली सह इतर जागांचा समावेश आहे। वरोरा, आरणी आणि उमरखेडचा त्यामुळे आता 36 जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीचं वेट अँड वॉच हे सध्या पाहायला मिळतंय। दोघांकडून एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा जी आहे ती केली जाते। त्यामुळे 36 पैकी 15 मतदारसंघात भाजपचे आमदार ठरलेत। दोघांकडून समोरचा उमेदवार कोण याची प्रतीक्षा सध्या केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि यातील बहुतांश जागा या विदर्भातील असल्याची देखील आता सध्या माहिती समोर येते। त्यामुळे विधानसभेच्या राज्यातील 36 जागा अशा आहेत की जिथे महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्हींनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीये। 252 जागा अशा आहेत जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले। या 36 पैकी 13 जागा या विदर्भातील असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।